सो हेलो फ्रेंड, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या सर्वांचं आमच्या विद्युस फूड सेंटरमध्ये। तर मित्रांनो, जस्ट इमॅजिन, एकदा विचार करा, बाहेर चांगला पाऊस पडत आहे आणि तुम्ही घरी आहात आणि तुम्हाला इच्छा झाली पकोडे खायची आणि त्याच्यावर एक चहाचा ग्लास असेल तर खूप मजा येईल ना। तर हीच आपली आजची रेसिपी आहे। आपण आज पकोडे करणार आहोत, तर मग आपली जी आजची रेसिपी आहे ते आपण मिक्स वेज पकोडे करणार आहोत। तर खूपच इझी अशी रेसिपी आणि ह्या रेसिपीचे सर्व साहित्य तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही ते बघू शकता। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया, मिक्स वेज पकोडे। आपली आजची रेसिपी आहे मिक्स वेज पकोडे आपण आज करणार आहोत। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी एक बाउल घेतलेला आहे, तर आपण हा कांदा घेतलेला आहे, बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो रोजच्यामध्ये ॲड केलेला आहे बाउलमध्ये आपल्या। आपण ही शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, बारीक स्लाईजमध्ये ती वरून याच्यामध्ये ॲड करूया। आपण हा कोबी घेतलेला आहे बारीक कट करून, तो वरून ॲड करू याच्यामध्ये। आपण हे वटाणे घेतलेले आहेत हिरवे वटाणे, तो वरून ॲड करू याच्यामध्ये। आपण बटाटा घेतलेला आहे जो बारीक कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता हे स्लाईसमध्ये, ते वरून याच्यामध्ये ॲड करूया। आपण कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून, ते वरून ॲड करू याच्यामध्ये। आपण या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून, त्यावरून ॲड करू याच्यामध्ये। आता आपलं मिश्र आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार, ते वरून टाकतो याच्यामध्ये। आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या ज्या भाज्या चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत। आता आपण आपले मसाले यूज करूया। या ठिकाणी मी लाल मिर्च घेतलेली आहे, लाल मिर्च पावडर ती वरून याच्यामध्ये ॲड करू। आपण ही हळद घेतलेली आहे लहान चम्मच, ती वरून याच्यामध्ये ॲड करू। आपण आमचूर पावडर घेतलेली आहे लहान चम्मच, ती वरून याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आपण ओवा घेतलेला आहे एक लहान चम्मच, ती वरून याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आपण हे अद्रक घेतलेलं आहे, जे आपण पिसून घेतलेलं आहे बारीक, ते वरून ॲड केलेलं आहे। आता आपण मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, चांगलं एकजीव करून घेऊ। तर खूपच इझी अशी रेसिपी तुम्ही बघू शकता ही। तुम्ही ही रेसिपी बनवू शकता घरी आपल्या ॲज अ स्नॅक्स म्हणून। तर आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून झालं, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर आपलं जे मिश्रण आहे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आपण या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे एक कप, ते वरून ॲड केलेलं आहे याच्यामध्ये। आपण हे पीठ घेतलं आहे तांदळाचं दोन चम्मच, ते वरून याच्यामध्ये ॲड करूया। आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया हाताच्या साह्याने। तुम्ही हवं असेल त्याच्यामध्ये तेल यूज करू शकता मिक्स करण्यासाठी, किंवा पाणी यूज करू शकता। तुम्हाला वाटलं की जास्तच घट्ट झालेलं आहे, पीठ कमी झालेलं असेल, तुम्ही यूज करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपलं जे मिश्रण आपण असंच ठेवणार आहोत 5 मिनिटांसाठी, जेणेकरून आपले जे मसाले आहेत चांगले मुरतील याच्यामध्ये। आपण असंच ठेवून देऊया 5 मिनिटांसाठी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले जे 5 मिनिटं आहेत झालेले आहेत या ठिकाणी, आणि तुम्ही बघू शकता आपण गॅसवर ते कढई ठेवली आहे तेलाची। आपलं तेल हे आपण गरम करून घेतलेलं आहे, त्यातलं मी 1 चम्मच तेल आपण हे यूज करणार आहोत, आपल्या मिश्रणामध्ये आपण हे ॲड करणार आहोत। ॲज अ मोहन म्हणून आपण हे यूज करू शकतो आहे या ठिकाणी। मी त्या 1 चम्मच तेल यूज केलेलं आहे इथं। आता आपण मिश्रण मिक्स करून घेऊया आपलं। तुम्ही बघू शकता आपलं चांगलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे या ठिकाणी। आपलं तेल आहे चांगलं ऑलमोस्ट तापलेलं आहे, तर आपण एकदा चेक करून बघू आपलं तेल तापलं आहे की नाही।
आपलं तेल पण चांगलं तापलं तुम्ही बघू शकता हे। आपण काढून घेऊया। आता आपले जे पकोडे आहेत ते पण तळून घेऊया। तर काय अशा प्रकारे आपण भरून तळून घेतोय आपले पकोडे। आपले गॅस तर मीडियम ठेवलेला आहे मी, जेणेकरून जळू नये लगेच। फक्त आपण तेल हे जास्त गरम करून घेतलेलं आहे, गॅस मीडियम ठेवलेला आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले जे पकोडे आहेत चांगले तळून झालेले आहेत, ते ऑलमोस्ट गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली जी रेसिपी आहे व्हेज पकोडे झालेले आहे। तर सेम प्रकारे बाकीचे पण करून घेऊया, आपण तळून घेऊ आपले पकोडे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली जी आजची रेसिपी आहे व्हेज मिक्स पकोडे ही झालेली आहे। तर नक्कीच तुम्ही रेसिपी घरी एकदा ही ट्राय करून बघा आणि नक्कीच सांगा मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये मला कशी वाटली आजची रेसिपी ही व्हेज मिक्स पकोडे। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी एकदा ही ट्राय करून बघा। तर होप सो गाईज तुम्हाला आपली आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल। नक्की रेसिपी घरी एकदा तुम्ही ही ट्राय करून बघा, पण कधी ट्राय करा जेव्हा बाहेर पाऊस असेल तेव्हा। मस्त तुम्ही खिडकीमध्ये बसला आणि पकोडे ट्राय करत आहात तर खूपच वेगळी मजा असते ही। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी एकदा ट्राय करा। तुम्ही इतर वेळी ही रेसिपी ट्राय करू शकता ॲज अ स्नॅक्स म्हणून, पण पावसाळ्यातली मजा वेगळीच असते पकोडे खायची। तर नक्कीच ट्राय करा आणि जाण्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक नाव दिसेल विद्युत फूड सेंटर, तर विद्युत फूड सेंटर आपल्या चॅनलचं नाव आहे आणि तुम्हाला बाजूला एक बटन दिसेल सबस्क्राईब बटन, त्याला नक्कीच प्रेस करून ठेवा। जेणेकरून काय होईल तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ हे लवकर लवकर मिळत जातील, तर नक्कीच त्याला प्रेस करून ठेवा आणि चॅनल आहे विद्युत फूड सेंटरला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काही रेसिपी करतो, पण मस्त खा, स्वस्त राहा।